अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक विद्यालय आणि श्रीमती कांताबाई जैन कनिष्ठ महाविद्यालय यात शिकणाऱ्या 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वाटप करण्यात आले। आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे प्रमाणशीर पॅकिंग करून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत हा पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला। या प्रसंगी स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन पांडुरंग पाटील, पोलीस पाटील संतोष देठे, जैन इरिगेशनचे व्यवस्थापक विनोद सिंह राजपूत, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद येथील मुख्याध्यापक बोलतो आहे। शासन धोरणानुसार आज आम्ही शालेय पोषण आहारातील तांदूळ व डाळी यांचे वाटप सुरू केलेले आहे आणि आज इयत्ता 5वीच्या वर्गाला पूर्ण वाटप आमचं झालेलं आहे। उद्या परवा असं 3 दिवसात पुढील 6वी, 7वी आणि 8वी या वर्गांना धान्याचे माल आणि तांदूळ यांचं वाटप शासनाचे सर्व नियम पाळून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये 3.5 फुटाचं अंतर ठेवून वाटप केलं जाणार आहे। सर्वांना मास्क कंपल्सरी आम्ही सांगितलेले आहे। जैन माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना योग्यरित्या मुख्याध्यापक राजपूत सर आणि शालेय शिक्षण समितीचे चेअरमन श्री पांडुरंग दादा यांच्या मार्गदर्शनाखाली वाटण्यात आला। यामध्ये कुठल्याही प्रकारचं अतिशय सुरेख असं नियोजन शाळेने केलं। 3-3 फुटाच्या अंतरावर सोशल डिस्टन्सिंगचे कॉलम तयार करून मुलांना उभं करण्यात आलं। आज प्रथमच इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना हे वाटप करण्यात आलं असून अशाच प्रकारे दररोज 2 तास वेगवेगळ्या वर्गांना हे वाटप करण्यात येईल। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।